दिले व्हर्च्युअल इन्फो सिस्टीमचे सर्वेसर्वा श्री नायर साहेब आणि त्यांची सगळी टीम. हा काही ते पहिल्यांदा करतात आहे असा उपक्रम असं नव्हे, 2 वर्षांनी ते अशा पद्धतीचं एक व्यासपीठ निर्माण करतात जिथे केवळ देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सगळे स्टेक होल्डर्स इथे येतात आणि स्वच्छतेच्या सगळ्या सोल्युशन्सवरती सॅनिटेशन आणि हायजीनचा विचार करून त्याच्यावरती रेमेडी तयार करण्याच्यासाठी वेगळे स्टॉल इथे लावले जातात. मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून आज इथे उपस्थित झाला असता मला अतिशय आनंद आहे की अशा पद्धतीचं कुठल्या तरी स्वयंसेवी संस्था पुढे येऊन असं व्यासपीठ निर्माण करतं जिथे घरच्या साफसफाईपासून ते परिसर आणि स्थानिक प्राधिकारी शहरी असो का ग्रामीण त्यांच्यासाठी सुद्धा अनेक इक्विपमेंट्स इथे ठेवलेले आहेत त्या त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगाचे पडतील. जगाच्या पाठीवरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे अज्ञान, अस्वच्छता, अस्वस्थता, बेरोजगारी आणि गरिबी या सगळ्यांमध्ये जर महत्त्वाचं काही असेल तर अस्वच्छता, जे आम्हाला आमच्या महात्मा गांधीजींनी आमचे जे या देशाचे पिता आहेत महात्मा आहेत त्यांनी आम्हाला हा नारा दिला होता. आमचा महाराष्ट्रसुद्धा संतांची भूमी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्मयोगी गाडगे महाराज ज्यांच्या नावाने आम्ही पारितोषिकं देतो त्याचसोबत आमचे ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील त्यांनीसुद्धा त्या काळात शिक्षण न घेता याचं महत्त्व प्रस्थापित केलं होतं, सांगितलं होतं सगळ्यांना. त्याच पद्धतीनं आज आपण पुन्हा या देशाला स्वच्छ भारत करायच्यासाठी आमचे आदरणीय पंतप्रधानांनी जे काही आव्हान केलं होतं सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच की या देशाला 2019 पर्यंत मी स्वच्छ करेन, मी उघड्यावरती शौचाला कुणालाही जायचं काम पडणार नाही असं वातावरण निर्माण करेन आणि त्यासाठी त्याच्यावरती होणारा सगळा खर्च आणि त्यांनी दिलेले रिसोर्सेस, मला आनंद आहे की महाराष्ट्र सरकारसुद्धा याच दिशेनं प्रयत्न करत लवकरात लवकर आम्ही महाराष्ट्राला हगणदारी मुक्त करू आणि अशा सगळ्या प्रयत्नांना जेव्हा काही एन जी ओज काही स्वयंसेवी संस्था अशा पद्धतीचे उपक्रम करतात तेव्हा ही समाधान देणारी गोष्ट असते. सर्वसामान्य लोकांमध्ये जोपर्यंत याचा हॅबिट्स इनकल्केट होणार नाही किंवा त्या पद्धतीच्या सवयी निर्माण होणार नाही आणि त्या सवय निर्माण करायच्या असतील तर जगाच्या पाठीवरती हे स्वच्छ करण्याच्यासाठी काय संशोधन चालू आहे हे आपल्याला पाहिजे योग येणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आयोजनकर्त्यांचं की अशा पद्धतीचे उपक्रम इथे मुंबईला ते दर 2 वर्षांनी घेतात. यासोबतच त्यांचे काही पब्लिकेशन आहेत, काही जर्नल आहेत. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनाच माहिती आहे की मीडिया एक या सगळ्या आपल्या व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ आहे आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्यामार्फतसुद्धा आपल्याला विनंती करतो की ह्या एक्सपोला जितकी जास्त प्रसिद्धी देता येईल तितकी जास्त प्रसिद्धी द्या. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच सर.